नमस्कार दोस्तों, अगर आपने अब तक मेरा YouTube चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया सब्सक्राइब वाले रेड बटन पर क्लिक कीजिए और नए वीडियोस की जानकारी पाने के लिए घंटी वाले यानी बेल वाले आइकॉन पर क्लिक कीजिए, जिससे आपको नए वीडियोस के नोटिफिकेशंस मिलते रहेंगे। धन्यवाद। या धड्याचा भाग एक। हा धडा का शिकावा आणि रोजच्या जीवनातील याचे काय फायदे आहेत असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडतो। दरवाजावरची विद्युत बेल आपण वापरलीच असेल आणि आजकाल तर आपण सगळे स्मार्टफोन वापरतो। घरी आपण टीव्ही बघतो, फ्रीज वापरतो, कॉम्प्युटर वापरतो। हा युग तर कॉम्प्युटरचाच आहे, तर या सर्व गोष्टी कसे कार्य करतात असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल। ही उपकरणे विजेचा व चुंबकांचा वापर करतात, त्यामुळे विद्युत चुंबकाविषयी शिकणे गरजेचे आहे। तर आज आपण काय शिकणार आहोत ते एकदा पाहून घेऊ। आपण शिकणार आहोत चुंबकीय बलरेषा काय असतात व त्यांचे काही गुणधर्म, तसेच वाहकातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्रही आपण पाहणार आहोत आणि उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमही आपण शिकणार आहोत आणि वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपण बघणार आहोत, तसेच नालकुंतलातून म्हणजे सॉलिनॉइड मधून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपण पाहणार आहोत आणि कायमस्वरूपी चुंबक म्हणजे परमनंट मॅग्नेट बद्दल आपण शिकणार आहोत आणि त्याची काही उपयोगही आपण पाहणार आहोत आणि शेवटी आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम शिकणार आहोत। तर आता आपण चुंबकीय बलरेषा म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बद्दल माहिती घेऊ। चुंबकीय क्षेत्रामध्ये एक एक उत्तर ध्रुवाचे ज्या मार्गाने विस्थापन होते त्या मार्गाला आपण चुंबकीय बलरेषा असे म्हणतो। तर आता आपण चुंबकीय बलरेषांचे काही गुणधर्म पाहू। पहिले आहे की चुंबकीय बलरेषा या सलग वक्ररेषा असून त्यांची सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते व शेवट दक्षिण ध्रुवापाशी होते, जे आपल्याला या चित्रात दिसत आहे। आणि दुसरे आहे की चुंबकीय बलरेषावरील कोणत्याही बिंदूपाशी काढलेल्या लंबरेषा म्हणजेच टँजंट चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात। तिसरे आहे की दोन चुंबकीय बलरेषा एकमेकींना कधीही छेडत नाहीत। या चित्रात कुठल्याही दोन चुंबकीय बलरेषा घ्या, त्या कधीही एकमेकींना छेडत नाहीत। चौथे आहे की ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते त्या ठिकाणी चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या म्हणजे जवळ आलेल्या दिसतात। या भागात पहा, चुंबकीय बलरेषा अधिकाधिक घट्ट झालेल्या म्हणजे जवळ आलेल्या दिसत आहेत, म्हणजेच इथे चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी आहे। आणि कमी प्रभावी चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय बलरेषा अधिकाधिक विरळ होत जातात, म्हणजेच एकमेकींपासून दूर जाताना दिसतात। तर या भागात पहा, इथे चुंबकीय बलरेषा अधिकाधिक विरळ होत जाताना दिसत आहेत, म्हणजेच इथे चुंबकीय क्षेत्र कमी प्रभावी आहे। आता आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम म्हणजेच राईट हँड थंब रूल शिकूया। हा नियम म्हणतो की समजा तुमच्या उजव्या हातात एक सरळ विद्युत वाहक धरला असेल आणि अंगठा ताठ ठेवून बोटे वाहकाभोवती लपेटलेली असतील आणि जर अंगठा विद्युत धारेची दिशा दाखवत असेल तर लपेटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात। यालाच आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम म्हणतो। या चित्रात बी म्हणजे चुंबकीय क्षेत्र आहे। तर आता आपण वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्राबद्दल शिकू। तारेच्या केंद्रस्थानी चुंबकीय रेषांचे वर्तुळ क्षेत्र हे एखाद्या सरळ रेषेसारखे दिसते, जे आपल्याला या चित्रात दिसत आहे। वलयाचे जर एन वेडे असले तर चुंबकीय क्षेत्र हे एका वेडेपासून होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या एन पट असते, कारण प्रत्येक वेडेपासून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा एकच आहे, म्हणून निर्माण होणारे चुंबकीय बल हे बेरजेने वाढते। आता आपण नालकुंतलातून म्हणजे सॉलेनॉइड मधून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे
निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र पाहू। वीज संवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक फेरे गुंडाळून तयार केलेल्या वृत्तचितीस नालकुंतल म्हणजे सॉलेनॉइड म्हणतात। नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषा हे चुंबकामुळे तयार झालेल्या बलरेषांसारखेच आहेत, जे आपल्याला या चित्रातून दिसत आहे। एक टोक दक्षिण ध्रुव म्हणून काम करते तर दुसरे टोक उत्तर ध्रुव म्हणून काम करते। अशा प्रकारे नालकुंतलाजवळ पट्टी चुंबकामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राप्रमाणेच सर्व गुणधर्म आहेत। या नालकुंतलाच्या सहाय्याने आपण दिलेल्या पदार्थाच्या दांड्यामध्ये चुंबकत्व निर्माण करू शकतो। आता आपण कायमस्वरूपी चुंबक म्हणजेच परमानंट मॅग्नेट बद्दल शिकूया। कायमस्वरूपी चुंबक तयार करण्यासाठी सहसा कार्बन स्टील म्हणजेच पोलाद, क्रोमियम स्टील, कोबाल्ट आणि टंगस्टन स्टील तसेच काही संमिश्रे वापरतात। औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरली जाणारी निप्पर मॅग आणि अल्निको हे दोन संमिश्रे आहेत। अल्निको हे निकेल, कोबाल्ट, अल्युमिनियम यांचे संमिश्रण आहे आणि निप्पर मॅग हे लोखंड, निकेल, अल्युमिनियम आणि टायटेनियम यांचे संमिश्रण आहे। तर आता आपण कायमस्वरूपी चुंबकांची काही उपयोगे पाहू। सूक्ष्म श्रवणी म्हणजेच मायक्रोफोन, ध्वनिवर्धक म्हणजेच लाऊडस्पीकर, विजेवर चालणारी घड्याळे, व्होल्टमीटर, ॲममीटर या गोष्टींमध्ये संमिश्रांचे कायम चुंबक वापरले जातात। चुंबकीय क्षेत्रातील विद्युत वाहकावर क्रिया करणारे बल। वाहकातून विद्युत धारा वाहत असताना वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते। हे चुंबकीय क्षेत्र वाहकाच्या सानिध्यात असलेल्या चुंबकावर बल प्रयुक्त करते। फ्रेंच शास्त्रज्ञ अँड्रे मारी एम्पियर यांच्या मते चुंबक सुद्धा तेवढ्याच परिणामाचे बल वाहकावर विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो। तर आता आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम शिकूया, म्हणजेच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल शिकूया। हा नियम म्हणतो की आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा परस्परांना लांब राहतील अशी धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवत असेल आणि मधले बोट विद्युतधारेची दिशा दाखवत असेल तर अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवितो। इथे F म्हणजे वाहकाची गती, B म्हणजे चुंबकीय क्षेत्र आणि I म्हणजे विद्युतधारा आहे। तर या धड्यातून आपण काय शिकलो त्याची एक उजळणी करून घेऊ। आपण शिकलो की चुंबकीय बलरेषा काय असतात व त्यांचे काही गुणधर्म पाहिले, तसेच वाहकातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपण पाहिले आणि त्याची दिशा ओळखण्यासाठी आपण उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम शिकलो। वर्तुळाकार तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आपण पाहिले, तसेच नालकुंतलातून म्हणजे सॉलेनॉइड मधून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्रही आपण बघितले। कायमस्वरूपी चुंबकांबद्दल आपण शिकलो आणि त्यांची काही उपयोगेही पाहिली आणि शेवटी आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम म्हणजेच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल पाहिला। धन्यवाद।